सिर्फ प्रथमेश पाटिल के लिए तालियां और चिकू के लिए भी। मयूरा, चिकू ने आपको एक दरख्वास्त किया है कि एक डांस होना चाहिए। ये कौन सा बाली डांस? ऐसा गानी तो गानी अभी बोलने वाले हैं यहाँ पे सौरभ पाटिल। चलो सौरभ पाटिल स्टार्ट करो जरा। अच्छा काफी ये ट्रॉफी का मैच। पुनः एकदा सहर्ष स्वागत करूया सर्व क्रिकेट रसिकांचं, चाहता वर्गांचं, स्पर्धा एन्जॉय करता ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किनवली आयोजित केएफईएल धमाका 2024 सेमीफायनल। एकदा जोरदार तालिया दोन्ही संघांसाठी। गेम ऑन लेग्स पे पहिला बॉल, व्हाट अ शॉट, डीप कव्हर, व्हाइट बॉडी लाइन जंप अहेड, केएफईएल फ्रेंडली चौकार, भगेश पाटील कॅप्टन कूल, 4-4 चौकार। बॉगेम्बा काय चौकार होता प्रतीन। रुपेश तांडेल को ब्लॉक किया है सबने। अडवा बॅटनर, अडवा बॅटनर टॅपिंग स्ट्रोक एक के लिए पूर्ण। नचिकेत तोपर्यंत एकच धाव एका धावेचा बरोबरीने धावा धावपळकावरती तुम्ही पाहता। हॅलो हॅलो हॅलो, 5 धावा। लेफ्टी राईट असं कॉम्बिनेशन तुम्ही पाहता। 5 धावा धावपळकावरती, 3 षटकांची मॅच, याच्यानंतर मेगा फायनल। काव्या इलेव्हन संघ नितेश पाटीलचा, संकेत गायकरचा पोहोचला या फेरीच्या अंतिम फेरीमध्ये। कोण होणार केपीएल होळी चषकचा चॅम्पियन? आता चॅम्पियन येणारी संध्याकाळ, आता जवळजवळ संध्याकाळ झाली आहे, थोडाच वेळानंतर तुम्हाला नक्कीच चॅम्पियन समजेल। ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे, यातून जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये। बॉल मागे गेला, वाइड बॉल, वाइड बॉल चा इशारा, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं सावर धावा धावपळकावरती 6। एलबी जर असता ना तर क्लिअर आउट असता, क्लिअर एलबी जर असत तर आउट नक्की झाला असता। डॉट बॉल धावा धावपळकावरती तुम्ही पाहता, स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती। बॅटचा कडा लागला, विकेट किपर तेजू जजमेन अप्रतिम, विकेटचं पतन। पहिला धक्का लागलाय आणि नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आलाय। आदर्श नावातच खूप काही आहे, आदर्श खूप आदर्श नाव, आदर्श पण कशा रीतीने आता बॅटिंग करेल। धावा धावपळकावरती 6। 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे, बघा स्पीड अप करा प्लीज पंच, तुम्ही देखील लक्षात घ्या अजून मॅच बाकी आहे, कॉपरेट करा प्लीज। संकेत, ओ संकेत पंच, तुम्ही देखील लक्षात घ्या। हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला आहे। गोलंदाज नवनाथ गायकर हा स्ट्रायकर गोलंदाज ओम नर्मदेश्वर किरवलीचा, आदर्श पाटील याच्यावरती प्रहार करा, हा गोलंदाज दमदार आहे, त्याच्यावरती तुम्ही जे रोज रेग्युलर क्रिकेट खेळतात त्यांच्यावरती तुम्ही प्रहार केले, तुम्ही परफेक्ट होऊ शकता, हे तुम्हाला चान्स आहे।
आणि ते करून दाखवायचं आता मैदानामध्ये आदर्श पाटीलला. फटका पोचलाय, जेलची शक्यता. नोमॅन्स लाईन मध्ये मयूर पोहोचेल कधी? मयूर धावता धावता बॉल देखील पुढे गेलाय. दोन धावा दोन धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. पहिला पावर प्लेचा खेळ समाप्त झाला. धावा धावपळ काय तुम्ही पाहताय. सौरभ पाटील मुझे लगता है मयूर पाटिल को डर के गेंद और पीछे गई, क्योंकि इतना बड़ा आदमी बॉल के ऊपर दौड़ रहा है तो हवा के साथ वो गेंद भी उधर भाग गई. नक्की षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 डावा स्कोरबोर्ड वरती. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. हेलो चेक. हाँ अभी देखो बेस काफी अच्छा है. अभी बेस तो अच्छा है, पर अभी जिस एंड से जो गेंदबाजी हो रही है ये एंड से कभी भी गेंदबाज का फेस निकलता है. तो मच्छिंद्र पाटील है, मच्छिंद्र पाटील चा नहीं तो गोलंदाज खूब चांगला आहे. असं नाही बोलू शकत, कारण की समोर जो बल्लेबाज है मंगेश अप्रतिम है. तो सोडणारा नहीं है. उडवला पहिला रॉकेट सरळ चालला. लांब लचक मंगेश पाटील, कॅप्टन क्यूल हिट हँडसम, 6 रन षटका. देखो मैं पहले ही कह चुका था कि ये मच्छिंद्र पाटील है गेंदबाज, पर जो एंड है वो फेस निकालने वाला है. तो सामने बल्लेबाज भी उतना तगड़ा है, वो भी मंगेश पाटील. क्या शॉट लगाए पहली गेंद पे, ये घुमाया. चार फटके मोटे यायला हवे त्या ओवर मध्ये. हा ओवर त्यासाठी मानला जातो. नक्की जाता बघूया. ओवर में बल्लेबाज यही चाहते है कि 3-4 छक्के तो आने. ये गया दूसरा, गया. वाह, और बीच में डालो मजा आएगी. अर्धा विकेट मध्ये बॉल असावा कदाचित. अर्धा विकेट मध्ये नक्कीच असावा. तुम्ही बघू शकता लाईव्ह वर. बघा या रिप्लायच्या माध्यमातून कशा रीतीनं आणि या स्पर्धेचा 149वा षटकार मंगेश पाटीलच्या बॅटमधनं. बघा हे लक्षात घ्या, पहिला षटकार लगावला होता आदर्शनं, पहिला चौकार लगावला होता प्रथमेशनं, 50वा षटकार लगावला होता मंगेश पाटीलनं, आणि हा 150वा षटकार येईल का मंगेश पाटीलच्या बॅटमधनं. क्या गेंद आली देखो, जैसे मंगेश पाटील कवर हो गए स्टंप छोड़ के, और जो मच्छिंद्र पाटील ने लेग स्विंग किया, क्या गेंद घूमी है देख सकते हो आप. देखो काफी बढ़िया. देखो दो छक्के आप लगा रहे हो तो मैं दो गेंद डॉट भी निकाल सकता हूँ. ऐसी ये गेंद थी, अभी बता रहे मच्छिंद्र पाटील क्या मैं भी दो गेंदे डॉट निकाल सकता हूँ. देखेंगे अगली गेंद और देखो. बहुत ही बढ़िया. काफी अच्छा कमबैक होता हुआ यहाँ पे. मतलब क्या दो रन दौड़ेंगे. आदु पाटील ज्यादा घाई में दिख रहे हैं. घाई नहीं करना है क्योंकि ये एंड है, आप भी मार सकते हो. आपकी भी बल्ला बहुत अच्छा चल रहा है. हवेचा प्रहार देखील किती वाजला है बघा ना. खूप हवा येते, खूप हवा. डोंगराच्या कडेला मॅचेस आहेत, ग्राउंड देखील डोंगराच्या भागेला, त्याच्यामुळे हवेचा प्रहार देखील तेवढाच जोरदार वाढला. अंकित मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. दोन बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. चलो चार गेंदे 21 रन और दो गेंदों की. और ये देखो क्या गेंद डाली. क्या वाइड मांग रहे हो. वाह, हे कुठलं वाइड. आदर्श करतो तरी काय. हा बॉल खूप चांगला होता, त्याच्यावरती प्रतियाला करायला हवा होता. डॉट बॉल, स्कोर थांबलाय. स्कोरबोर्ड वरती 21 रन. देखो सौरभ पाटील, ये गेंद जो डाली है ना मच्छिंद्र पाटील, ये स्पिनर है तो लेग स्पिन में जो गेंद डाली पर यॉर्कर लाइन की गेंद. वाह, लाजवाब. और ये शॉर्ट गेंद, छक्का फर्स्ट लाई. पर ये वीकनेस है, ये नहीं छोड़ेंगे.
विघ्नेश पाटिल। देखो ये टूर्नामेंट में है ना, किरौली प्रीमियर लीग में, ये विघ्नेश पाटिल, आदर्श पाटिल, करण पाटिल, ये बहुत फेमस हो चुके हैं। मतलब काफी अच्छा उन्होंने बल्लेबाजी गेंदबाजी काफी अच्छी की है। क्या कहना चाहोगे? उभरते सीता, नक्कीच उगवते सितारे, पण आदर्श या मॅच मध्ये गरज होती आदर्शाला। आपण पडद्याच्या मागचे घटक आहोत, तुम्ही रायझिंग स्टार आहात, तुम्हाला कशा रीतीने खेळ करायचा। एखादा बॉल डॉट झाला तर सिंगल आली काही हरकत नाही, डबल घेण्याचा प्रयत्न करा। सिंगल डबल स्कोर हलता ठेवला ना तरी चालेल, मोठे फटके मारण्याची काहीच गरज नव्हती, कारण की कदाचित शेवटचा बॉल जर मंगेश पाटीलला भेटला असता एक सिंगल काढून, त्याच्यावरती मोठा प्राण मंगेशनं मारला असता। पण अंकित पाटील म्हटलं जातं ना की जर तरला क्रिकेटला अजिबात महत्व नाहीये। देखो सौरभ पाटील, मे बी वही कहना चाहता हूँ, आपने कल से क्या किया और क्या नहीं किया और अभी जो करना है, मतलब ये मैच जो थी, ये मैच मेन थी, ये मैच में आपको नॉकआउट की मैच है, आपको ये मैच में खेल दिखाना ही था, क्योंकि अभी ये मैच में आपका खेल नहीं, आप बाहर हो जाते तो फिर वो आपने कल जो किया है, जो आज किया है सुबह से, उसका कुछ मतलब नहीं है फिर। नक्कीच नक्कीच, तुम्ही विचार करा कव्वा इलेवन टीमचा, काल तीन मॅचेस, दोन पराभूत, एक जिंकली, असं वाटलं कव्वा इलेवन पोहोचेल। हेच तर खरं क्रिकेट प्रीमियर लीगचं महत्व। आम्ही जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग करतो ना अंकित, पाच मधून तीन जिंकणारी टुर्नामेंट मॅच, कधी कधी पाच मधून चार जिंकलेली जी टीम असते ती बाहेर होते ना, कधी कधी तीन जिंकलेली टीम ती कधी कधी फायनल मारते, असे प्रीमियर लीग मध्ये खूप किस्से आम्ही पाहिलेत। वैसेही हुआ अपना वर्ल्ड कप, जरूर जरूर, बरोबर, कप देखील तशाच रीतीने सब मॅच जीत गए, असं कोणाला वाटलं का? दहा मॅचेस जिंकला आणि अकरावी हरेल असं वाटलं होतं का कोणाला? हे मोदी की कला थी। खराब बॉल आहे, खराब बॉल आहे, वाईड बॉल आहे, आणि या ओव्हर मध्ये धावा देखील हवेचा प्रहार वाढला आहे मंगेश पाटील। एवढंच मंगेशला माहिती आहे की मला तीन फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आहेत, तीन फटके। वाईट बॉल, पहिली गेंद वाईट फेक चुके यहाँ पे विघ्नेश पाटील। देखेंगे अभी आखिरी गेंद क्या करते हैं विघ्नेश पाटिल। सामने बल्लेबाज बहुत बड़ा, छह गेंदों में 18 रन निकाले। अभी सातवीं गेंद फुल टॉस, वाह क्या गेंद डाली थी यहाँ पे, लो फुल टॉस गेंद थी। मंगेश पाटिल जैसे बल्लेबाज को बीट करना, यानी ओ विकेट छोड़िए, अभी ये बहुत महंगी हो सकती है, बहुत ही महंगी। क्या कहना चाहोगे सौरभ पाटिल? नक्कीच नक्कीच, थ्रो स्टंप टू स्ट्रोम आला असावा, गॅदर करण्यामध्ये थोडा प्रयत्न कमी पडला नवनाथ गायकरचा। हा प्रयत्न नाही, ही विकेट नव्हती तर हा मॅच होता, ही मॅचची विकेट होती। मंगेश पाटील शांत बसणारा नाहीये, नाही तो लास्ट ओव्हर आहे और अभी उनको टार्गेट सेट करने वाली जो ओव्हर आहे, मंगेश पाटील का विकेट अभी आया था हात में, तो वाघाची दरखाली कडी फोडेल हे देखील पाहणार। फिल्डिंग थोडी खराब, एक केली आहे पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे। आता थ्रो खराब आला, आता थ्रो खराब आला, हा थ्रो खराब होता मच्छिंद्रचा, डबलला स्कोर हलता ठेवला, दोन स्कोर पुढे झाला, धाबा धावपळ खाली तुम्ही पाहताय 26 या आकड्यावरती। काफी अच्छा बल्लेबाजी, मतलब दो दो रन भी आएंगे तो भी अच्छा है, क्योंकि उनके पास गेंदबाजी की लाइन बहुत ही अच्छी है, क्योंकि मंगेश पाटिल है, सागर पाटिल है, गुलशन पाटिल है, कनर है, सब टनर है, श्रीधर है, ठाकुर भी है, काफी बढ़िया है, एक गोलंदाजाचा भरना जरूर है। और अभी जो गेंदबाज उनके टीम में आए, अभी ये टीम में रितु, उनको मौका नहीं मिला, वो पहाड़ पे गए थे, अभी उतरे, क्या सेकेंड 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 हो गई, अभी मुझे लगता है मंगेश पाटिल थक गए होंगे। फील्डिंग थोड़ी खराब झाली आता अनिल पाटील च्या माध्यमातून, दोन स्कोर पुढे चालला धावा धावपळकावरती 28, आणि याचा उद्देश नक्कीच केला की विघ्नेश यांना खूप कमाल केली आहे, नाही बहुत ही अच्छी गेंदबाजी बहुत, क्योंकि ये एंड से अभी मंगेश पाटील 6 रन दौड़े तो सीधा छक्का नहीं जाएगा, क्योंकि हवा का क्लिक स्ट्रोक, फुल टॉस आणि फुल टॉस वरती क्लिक सा टाइमिंग प्रोफाइल, फटका प्रोफाइल, बॉल पॉइंट लाइन च्या बाहेर, आउट ऑफ रेंज मैक्सिमम। देखो मैं बोला था क्या सीधा छक्का नहीं जाएगा, आणि कारण की 50वा षटकार मंगेशनं मारला, 150वा षटकार देखील मंगेशनं मारला, हे नशीब आहे बघा। तालिया मंगेश के लिए, तालिया 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 झालंच पाहिजे। टूर्नामेंट का 50वा छक्का भी मंगेश ने लगाया था और अभी 150वा छक्का भी मंगेश ने भी मारा, वाह जरूर तालिया होनी चाहिए, तालिया बजा, तालिया वाजवायला देखील अंकित, उनका पवेलियन कभी भी सोया रहता है। आणि जर अंकित पाटील
जर टाळ्या वाजवण्यासाठी जर मोदीने जर जीएसटी लावला असता तर टाळ्या वाजवल्या असत्या का? नसत्या वाजवल्या. आता पण वाजवत नाही नो जीएसटी. त्यांना जीएसटी लागत असेल मला वाटतं म्हणून वाजवत नाहीत. नक्कीच असं म्हटलं जातं ना किरणजी पाटील. लहान मुलांचं कौतुक करू. मी लहान मुलांना कधी पण कुठल्या पण टुर्नामेंटला गेलो ना किरणजी पाटील, लहान मुलांचं कौतुक करू. कारण की बॉल षटकार मारला, चौकार मारला, सिंगल आली, त्यांचा आवाज मात्र कधी कमी होत नाही. क्या गेंदबाजी, वाह गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. देखो विघ्नेश पाटील का मतलब कुछ गलती नहीं है. बैट कट है का रमेश दा? नहीं ना, लेग बाइज. ओके, इशारा कभी करायचा? सॉरी एखादी रन साठी कोणाची सिरीज जाऊ शकते ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. चलो लास्ट गेम टार्गेट सेट करने वाली ये बॉल है. क्या करते यहाँ पे विघ्नेश पाटील, अक्षय पाटील, और क्या जरूरत है व्हाइट गेंदे डालने की? मैं तो कहता हूँ कुछ भी जरूरत नहीं है, क्योंकि पहली तीन गेंदे जो फेंकी थी विघ्नेश पाटील ने काफी बढ़िया यॉर्कर लाइन गेंदे थी, लो फुल टॉस गेंदे थी, और जब भी उन्होंने चौथी गेंद के ऊपर वो छक्का खाया, और मंगेश पाटील कभी भी ऑन साइड में ही छक्के लगाता है, तो जरूरत नहीं थी उनको ऑन साइड में गेंद डालने की. आकाश पाटील, आकाश जेल सोडला, सोडला खराब फिल्डिंग, तीसरी धाव होईल का? आउट. आणि दोन स्कोर पुढे झाला, धावा धावपळ का भरली तुम्ही पाहता. 39-40 टार्गेट समोर. चलो विघ्नेश पाटील कह रहे ये रन कुछ भी नहीं है. मंगेश पाटील, विघ्नेश पाटील तो कह चुका है कि ये रन कुछ भी नहीं है, तो अभी आपको देखना है कुछ करने. हौसला कब देना है और कब नहीं, आजू बाजू में भी देखना चाहिए विघ्नेश पाटील. चला बॉल चेक करा नवनाथ, अनिल पाटील बॉल चेक करा. अनिल लवकर जा, बॅट्समन पाठवा. अजून मला वाटतं दोन मॅच, एकच आहे ना ही सेमी फायनल आहे. हा लास्टची मॅच बघू आपण, चार ओव्हर नाही नाही होऊ शकते. सौरभ पाटील तीन ओव्हरची खेळवत असेल तू तर पाकिट घ्यायला येऊ नकोस. तस वैसे भी है ना सौरभ पाटील हमारे गांव के लिए, वो उसे पॉकेट दे दो या तो मत दे दो ऐसा कुछ नहीं रहता, क्योंकि उनका बहुत सपोर्ट रहता है किरौली टीम के, मतलब केपीएल के लिए, टीम के लिए. और दहिसर टीम हुई, किरौली टीम हुई, ये धानसर टीम हुई, ये सब हमारे रोहिंजन टीम हुई, धरना टीम हुई, खुटारी टीम, ये सब हम हर टीम के लिए हम सपोर्ट करते रहते हैं जरूर, इसलिए अभी ये सपोर्ट कर रहे हैं सौरभ पाटील. क्या पॉकेट मत दो. क्योंकि उन्होंने ये सीजन में ना 2 लाख से भी ज्यादा कमाए, ज्यादा पर कम नहीं, बराबर. तो वो बोले क्या बहुत ज्यादा कमा लिया है,
ये अपने ही गांव की टूर्नामेंट है तो छोड़ देता हूँ। और मयूर पाटिल के बारे में क्या कहना चाहोगे? धन्यवाद। और देखो किसी को भूख लगी होगी, कुछ ड्राई फ्रूट खाना होगा तो आपको इधर दाल मुंडी भी है, फ्रूट्स है सब, चीकू मीट बीट नारियल वीरियल कुछ खाना है तो आ सकते हो। हाँ चलो फास्ट लेना है, चलो फील्डिंग सेट करिए। मंगेश पाटिल स्ट्राइक में, स्ट्राइक में विघ्नेश पाटिल नो स्ट्राइक में है, आकाश पाटिल और गेंदबाज सागर पाटिल। दोन्ही टीमला देऊयात खूप शुभेच्छा आणि गेम ऑन लेट्स प्ले। सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे, विघ्नेश पाटील आणि त्याच्या जोडीला आकाश पाटील, पाटील बंधू, गेम ऑन लेट्स प्ले। पहिलाच बॉल गुलशन 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 का रे 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 बॅट कट आहे ना अंपायर, कट केलाय, कट केलाय या बॉलला, एकच धाव मिड ऑफला फिल्डर अक्षय, लक्ष 40। आणि या मॅच मध्ये सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला भेटेल का, काय वाटतंय? देखो सुपर ओव्हर होती है तो भी अच्छा है, नहीं होती है तो भी बहुत अच्छा है। नहीं नहीं जरूर, काय होईल या मॅच मध्ये, 40 होतील का? एक अजदाव चलो हमारे मोतीराम जी पाटील यांचं देखील स्वागत। या दोन टीम त्यांनी विकेट घेतल्यात, जनार्दन शेठ पाटील माजी सदस्य, माजी सदस्य जनार्दन शेठ पाटील आणि विलाजी गायकर, आणि विलाजी गायकर यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती ग्रुप ग्राम पंचायतचे माजी सदस्य जनार्दन गोवर्धनजी पाटील साहेबांना देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया या क्रिकेटच्या भव्य दिव्य क्रिकेट शामियानाकडे। आणि मोतीरामजी पाटील यांचं देखील स्वागत करू, त्यांना देखील टीम नक्कीच विकेट घेतली, अनिलजी पाटील यांची, प्रतीकजी पाटील त्यांचा मुलगा, त्यांना टीम विकेट घेतली, मंगेशजी पाटील आणि कॅप्टन मंगेश पाटील आहेत। फटका फटका साईडला, अनिल पाटील का काय गेला ओपनिंगला, हे देखील प्रश्न अनेक निर्माण होतील। अंकित तीन ओव्हरची मॅच आहे, 40 पाहिजेत आणि अनिल पाटील जायला हवं होतं, कारण की नवनाथ गायकर देखील अजून पवेलियन मध्ये, विघ्नेशला काय गरज होती पाठवायची, बॅट बोलत नाहीये, अजून बॉल येईल का, फटका व्यवस्थित येत नाहीये, एक केली आहे दुसरीचा प्रयत्न। या विलाजी गायकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, जनार्दनजी पाटील ग्रुप ग्राम पंचायतचे माजी सदस्य, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, त्याच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या क्रमांकासाठी 7,000 रुपये, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। चलो एक ओवर समाप्ति के बाद स्कोर 6 के ऊपर पहुंच चुका है यहाँ पे अनिल पाटिल टीम का, और अभी तक जीतने के लिए अभी 12 गेंदे 34 रन की जरूरत, काफी बड़ा मुकाबला है। अभी वही सोच रहे, अभी देखो पिछली मैच में जो राकेश तरे ने जो गलती की थी, क्या वही गलती अभी अनिल पाटिल ने की है? क्योंकि अभी आपका नवनाथ गायकर मतलब जो बैट्समैन वो आपका खेमे में आ चुका था, तो अभी 40 रन है, अभी तीन ओवर में 40 रन बोले तो महंगे है, तो अभी उनको ओपनिंग के लिए जाना चाहिए। तुमच्याकडे एकतर 18 बॉलची मॅच आहे, 3 षटकांची मॅच, कमी षटकांची, जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा तेव्हा मागे बॅट्समन कशाला, रायझिंग स्टार विघ्नेश आहे, पण अनेक स्पर्धा नवनाथ गायकर खेळला, अनेक स्पर्धा अनिल खेळला, अनिल गेला असता ओपनिंगला काही हरकत नाही आहे, अनिल नसतं तर नवनाथ तर होता, पण काय गेम प्लॅनिंग काय आहे। आणि आता मुश्किल आहे तुम्हाला, 12-35 मुश्किल आहे, मंगेश पाटीलचा या षटकामध्ये 15-18 धावा जर आल्या तर मग मजा येईल। आणि सौरभ पाटील
और एक प्लेयर था तेजस पाटिल, बहुत बड़ा नक्कीस नक्कीस तेजू लेफ्ट हैंडर तेजूला आम्ही पाहिले चौकार मारताना की अभी लेफ्टी की जरूरत ही थी ओ एंड से नहीं नहीं तर आकाश पाटिल कमी मारणारा नाहीये त्याने ठोकला पहिला रॉकेट सरल साला किरवली गावामध्ये टाटा बाय बाय षटकार सहा। ये सौरभ पाटिल आकाश पाटिल के बारे में क्या कहना चाहोगे, मतलब जैसे विदाउट प्रैक्टिस आकाश ने काल पासून आज पर्यंत खूप चांगला बैटिंग के लिए खूप चांगली बैटिंग के लिए त्याची फटकेबाजी काल पाहिले एका षटका मध्ये सागर पाटिलला चार षटकार एक चौकार 28 मारले होते आणि त्याच्या अगेंस्ट मंगेश पाटिलच्या अगेंस्ट षटकार मैच अजून संपली नहीं है। देखो सौरभ पाटिल आप इतनी बड़ी बड़ी टूर्नामेंट करते हो हर स्टेज पे रहते हो तो आपको ऐसा लगा था कि ये बिना प्रैक्टिस वाला प्लेयर और इतने मतलब अभी जो मंगेश पाटिल अपने होम नर्मदेश्वर क्रिकेट टीम में फर्स्ट ओवर डालता है तो ये गेंदबाज को इतना बड़ा छक्का लगेगा ऐसा लग रहा था आपको। पर आकाश पाटिल तो देखील ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघामध्ये खेळलेला आहे हे देखील विसरू नका। तुम्ही देखील प्रीमियर लीग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही देखील त्यांचा एक करता धरता आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही देखील प्रीमियर लीग बहुतेक करत असाल, विदाउट प्रॅक्टिस वालाच प्रीमियर लीग गाजवतो। आम्ही देखील पाहिली भिवंडीची भरोडी प्रीमियर लीग पाहिली, अजय पाटील 10 चेंडू 10 षटकार त्यांना देखील चॅम्पियन चॅलेंज ग्राउंडवरती मारले, तो देखील एक देखील फायनल मारू शकला नाहीये आणि आडवा बॅट फसलाय, बॉल फिल्डिंग चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग चांगली झाली आहे, रनआउट ची संधी धोका 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 आकाश पाटील चा विकेट विघ्नेश हवी होती आकाशी भेटली आणि आता हे काम बनवलंय विकेट चं बदल कुछ जरूरत नहीं थी, विकेट गिरा नहीं थी तो विघ्नेश की गिरा सकते थे आप, हाँ विघ्नेश की विकेट गिरा सकते थे पर आकाश पाटील इतना टच खेल रहा है तो उसकी विकेट बोले तो आपको महंगी हो सकती है। और अभी और देखो विघ्नेश पाटिल के लिए यहाँ पे इनाम लग रहा है, विघ्नेश पाटिल के लिए अभी यहाँ पे जनार्दन पाटिल साहब के लिए आप साहब के तरफ से यहाँ पे इनाम है क्या, 3 चौके लगाते हैं 3 बाउंड्रीज तो 500 रुपए का इनाम, काफी बढ़िया अभी इनामों की बारिश होने जा रही है। चलो अभी जीतने के लिए चाहिए 10 गेंदे 26 रन, 10 गेंदे 26 क्या होएगा इस मैच में, अभी 10 गेंदे 26 मतलब ये जो 4 गेंदे है सौरभ पाटिल ये जो 4 गेंदे है इनमें ही जो कुछ करना है तो इसी 4 गेंदों में करना है क्योंकि हवा का एंड है। अनिल पाटिल मोटे फटके मारू शकतो है, व्यवस्थित आल नहीं है व्यवस्थित आला था दर्पण है, 9 चेंडू 26 आकाश पाटिल विकेट टाकायची काय गरज होती, विघ्नेशला जर थांबवला असता स्ट्राइक इनला जर त्याची विकेट नंतर थ्रो थोडा लेट आला लवकर आला आणि जर तुम्ही पोहोचले असते तर विघ्नेशची जागा सोडली असती तर आणि काहीच गरज नव्हती, आकाशी विकेट गेली मॅच दडपण आहे, 9 बॉल 26 बनू शकतात, 2 मोठे फटके हवे आहेत, फटका चाललाय मेन विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, अनिल पाटील एका कॅप्टन दुसऱ्या कॅप्टन वरती अटॅक, बॉल सीमा पार होता प्लॉट मध्ये पाठवला इन टू दी प्लस षटकार, चलो होता है गलतियां नक्की बॉल स्लॉट मध्ये होता इन टू दी प्लॉट, सुरेख सुरेख नहीं कभी कभी होता है होना भी चाहिए क्योंकि गलतियां नहीं होंगी तो अपन सुधरेंगे नक्की नक्की, जर चुका सुधरायचा चुका जर झालेत नाही तर मग सुधारायचं तरी काय, 8 बॉल 20 8 गेंदों में 20 की जरूरत, 8 चेंडू 20 20 धावा धाव फलकावरती लाइन खराब आहे, व्हाइट बॉल समीकरण पाहता 8 मध्ये 19 21 धावा 10 चेंडू मध्ये आल्यात, 8 बॉल मध्ये 19 बनवायचे आहेत, अर्धा पल्ला पार केलाय तुम्ही 10 मध्ये आता 8 मध्ये पडायचा आहे 19 2 मध्ये एखादा मोठा फटका फटकाडव्या बॅट गॅप मध्ये स्क्वेअर लेगला बीट करून केएफएल 4-4 आलाय हा चौकार 4
देखो बहुत अच्छा ट्राई किया था आदर्श पाटिल ने, पर उनके गेंद के सामने जाने से पहले गेंद बाउंड्री लाइन से बाहर जाती हुई, और इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 25 रन। अभी जीतने के लिए 7 गेंदे 15 रन। अभी ये गेंद देखो, ये गेंद पे छक्का आता है तो 9 रन रहेंगे, और ये गेंद डॉट आती है तो 6 गेंदों में 15 रहेंगे मंगेश पाटिल के टीम के लिए। देखेंगे ये गेंद ठहराएगी अपने टीम के लिए कितने रन रखने। लास्ट गेंद, और ये देखो उड़ाया, और सामने है सागर पाटिल, 1 रन से नहीं रोकेंगे, और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन। अभी जीतने के लिए चाहिए 6 गेंदे 14 रन तो भी मैच हो सकता है। देखो ये एंड अभी हवा का एंड है, ये एंड से 14 रन मारना यानी बहुत ही तगड़े शॉट लेने पड़ेंगे, बहुत ही मिट्टी में से तेल निकालना। चला गया फास्ट, आपल्याला फाइनल मस्त उजेडा मध्ये 4 ओवर ची खेळायला भेटेल। देखो मंगेश पाटिल बहुत महंगे साबित हो चुके हैं, भले ही आकाश पाटिल की विकेट आई रन आउट के रूप में, पर मंगेश पाटिल ने 20 रन खर्च किए 20। अभी देखेंगे कनर, हॅलो, चला मंगेश घ्या स्पीड अप करा। आता 6 बॉल आणि 14 रन, आणि स्ट्राइक वर आहे अनिल पाटील। मैं तो कह रहा हूं अभी जो जिनकी गाड़ी क्रमांक 1552 वाले है तो इधर रुक के मतलब नहीं है, मेरा तो मतलब है तो अमित पाटील क्यों रुका है, उसको गाड़ी शायद छोड़ के चली गई। चलो होता है, उनका थोड़ा टीम मैनेजमेंट का डिसीजन गलत हुआ पहली गेंद, और ये देखो क्या गेंद डाली, क्या गेंद डाली यहाँ पे करण पाटिल ने। कनर पहली बॉल डॉट, 5 बॉल 14 ची गरज है। देखो क्या गेंद डाली, स्ट्राइक गेंद ला तुम्ही पाता, हल्का लेग ब्रेक हो चुका है हल्का। अनिल पाटिल को लगा क्या बैट के स्लॉट में आ रही है गेंद, फुल टॉस, और ये देखो ये गया बाम, ये गया बाम, व्हाइट प्लस 4 अंपायर, बैट कट नहीं है ना, ओके। और ये बहुत गलत, मतलब जो पहली गेंद पे जो प्रेशर दिया था करण ने अनिल पाटिल को, वो प्रेशर की उनको अभी जरूरत ही नहीं है, काय गरज नव्हती, बॉल खूप चांगला लेन मध्ये होता, लेग स्टंपला टाकायचा अंदाज, दांडी लेगकची उठवायची होती का काय, ये गेंद बिना पायल के घुंगरू। आणि नक्की आता देखील मॅच बनू शकते, 5 बॉल 9, मॅच अजून अवघड आहे। अनिल पाटील ची जर विकेट आली मग काय, स्पेशल निर्माण होईल, नवनाथ गायकर न्यू फ्रेश बॅट्समन येईल, या बॉल वरती विकेट येईल का अनिल ची, आलीये आलीये आलीये, लेग स्टंप पाटीलला येईल, हे तर क्रिकेट आहे। आणि अशा प्रकारे जर म्हटलं जातं ना, जेव्हा जेव्हा कॉमेंटेटर असे शब्द बोलतात ना, अंकित प्रेशर निर्माण होतो, हा दबाव खऱ्या अर्थाला लागलाय, आणि करणनं घेतली विकेट, विकेटचा पतन। सौरभ पाटील वो सब छोड़ दो, जब भी जो अनिल पाटील की जो कैच ली है ना गुलशन पाटील ने, जरा आप रिप्ले में देख सकते हो, नक्की थोड़ा रिप्ले में देख लो, नक्की नक्की आम्ही लक्कीच रिप्ले बघू कशा रीतीने कॅच, बाप ये देखो ये कॅच पकडला त्याच्यानंतर हो साता, वाह, पर ये गुस्सा नहीं है, ये जल्लोस है, मतलब उसका जो सेलिब्रेशन है ना वो सेलिब्रेशन है, उनको पता है जो विकेट मिली है वो अनिल पाटील की है, बाप रे। आणि तुला नक्कीच अंकित आपण विचार केला, अनिल पाटील ची जर इथून विकेट मिळली मग काय,
पण नवनाथ गायकर देखील प्रेशर मधला नाहीये, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? चार मध्ये नऊ मॅच संपली नाहीये। करंज पाटीलला जर हिरो बनवायचं असेल केपीएल मध्ये ही चान्स आहे, संधीचं सोनं करावं लागेल, आता घाम घालावं लागेल, जिद्द चिकाटी ही घाम अक्षरश घालावं लागेल समोर नवनाथ। ठाकूर आणि म्हटलं जातंय ना किस्मत भी बहादुरों का ही साथ देता है, अंकित पाटील किस्मत ने दिया बहादुरों का साथ, चेंडू थर्ड मॅनला सीमा पार आलाय चौकार। अभी है ना सौरभ पाटील ये गेंद के पहले है ना तेजस पाटील बहुत टेंशन में था, उसको पता था कि अभी हम इधर से मैच लॉस हो जाते तो अंकित पाटील मेरी अरे गोलंदाज गोलंदाज पाच रन तीन चेंडू पाच हा डोडलाय महेश मधील संघर्ष निर्माण होईल का आणि चेंडू शिल्लक आहे दोन दोन मध्ये पाच ची गरज आहे। करण पाटील साठी उगवता सितारा भवितव्य केपीएल धमाका 2024 मध्ये हिरो बनण्याची आता संधी आहे, पाच ची गरज। हा चेंडू डोडला मग काय शेवट मध्ये पाच मवा लागतील, या बॉल वरती मोठ्या फटक्याची गरज आहे। हो 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 जेलची संधी रनिंग कॅच वॉट अ कॅच, मॅच मध्ये खमाशन आणि इथे उलट फेर पाहायला भेटला। पहिले मॅच सुंगताना पाहिले अनिल पाटीलच्या संघावरती उलट फेर क्रिकेटचं बदन। क्या नवनाथ गायकर ने गलती की, तीन गेंदों में पांच रन चाहिए थे तो उनको शॉट लगाना था, तभी तभी उनको प्लेसमेंट करने की जरूरत ही नहीं थी, गैप निकाल पॉइंट ढकलून दिला चौकार जाइल क्योंकि कैसा वो तीन गेंदे थे, तभी नवनाथ गायकर की विकेट जा सकती थी तो पिछले बैट्समैन के नए बैट्समैन के लिए दो गेंद रह सकती थी। आता एक तेजस पाटील मैच फिनिश करू शकतो है, दमखम त्याच्यामध्ये देखील आहे, लेफ्ट हँडर आहे करण पाटील, मॅच मध्ये आता जीवनदान आणि या मॅच मध्ये काय तुम्हाला उलटफेर पाहायला भेटला, कधी बाजी उतरतो कधी बाजी इधर आणि असंच काही पाहिलं, कधी मॅच गेली अनिल पाटीलच्या संघांवरती, कधी मॅच आली मंगेश पाटील वरती, कधी अनिल कधी मंगेश, मंगेश अनिल, आणि या मॅच मध्ये देखील तशाच रित्र चित्र, एकच सागे दोन्ही टीम साठी, उम्र थका सकती है ठोकरे गिरा सकती है, उम्र थका सकती है ठोकरे गिरा सकती है, अगर जी तो जीतने का तो हार भी हरा नहीं सकती। या मैच मध्ये जिद्द असेल चिकाटी असेल आत्मविश्वास या मैच मध्ये खूप काही सांगू जाईल अंकित पाटील, काय म्हणाल या मैच मध्ये एक बॉल पाच। देखो मैं अभी एक ही बात कहना चाहूंगा, जैसे कि ओवा गाँव के मामू कहते कुंडी ना खटखटाना, कुंडी ना खटखटाना सन्नाटा है जमाना, और अभी अपने टीम को जिताना है तो चौवा है तो छक्का लगाना जरूर, चौवा लगता है तो सुपर ओवर में जा सकती है, और छक्का लगता है तो मैच विन। क्या मैच आवडली, मैच आवडली असेल एकदा जोरदार टाल्या दोन्ही टीम साठी, डेफिनेटली वाजल्या पाहिजे। देखो इस गेंद के ऊपर चौवा भी लगता है तो अभी सुपर ओवर में जा सकते, क्या होएगा इस गेंद पे, और ये डॉट गेंद। अरे अशा रीतीने मंगेश पाटीलचा संघ पोहोचला केपीएल किरोली प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये, खूप खूप अभिनंदन। काफी खराब बल्लेबाजी,